अधिवेशनात विरोधक मवियाच्या नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. भाजप आणि मित्रपक्षानं मुंबईमध्ये एक बैठक घेतली आहे. अधिवेशनात कोणते मुद्दे मांडायचे यावर या बैठकीत चर्चा झाली. बैठकीला फडणवीसांसह मित्रपक्षही उपस्थित आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार या बैठकीला उपस्थित आहेत. उद्यापासून मुंबईत हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्यामुळे मविया नेत्यांची कोंडी करण्यासाठी भाजपसह मित्रपक्ष तयारीत आहेत. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कोणते मुद्दे सर्वसामान्य जनतेचे मांडायचे यावर चर्चा होणार आहे. भाजप आणि मित्रपक्षांची बैठक मुंबईमध्ये पार पडतीय. अधिवेशनात कोणते मुद्दे गाजण्याची शक्यता आहे जाणून घेऊयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूयात. कोणत्या मुद्द्यांवरती ही बैठकही सुरू आहे तेही जाणून घेऊ. परीक्षा भरती घोटाळा, एसटी विलिनीकरण मुद्दा हे राज्यातले महत्वाचे मुद्दे. तसंच शेतकरी वीज कनेक्शन थेट तोडल्याचा मुद्दा. अवकाळीनं नुकसान झालं, शेतकऱ्याला प्रत्यक्षात मदत मिळालेलीच नाही, हाही मुद्दा गाजू शकतो. ओबीसी राजकीय आरक्षण, मराठा आरक्षणाचा मुद्दा. राज्यात महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी मुद्दा. मुंबई मनपा, अनेक भ्रष्टाचार प्रकरण. या मुद्द्यांवरती हे अधिवेशन वादळी होण्याचीही शक्यता आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे.